पाचोरा तालुक्यातील शिंदाळे गावातील 20 जुलै रोजी शेतातील कपाशीला फवारणी करायला गेलेले संजय पाटील दुपारी 2 वाजेच्या सुमारास फवारणी करीत असताना विजेच्या खांबाला धक्का लागल्याने त्यांना जोरदार धक्का बसला. तात्काळ ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंके यांनी संजय पाटील यांना मृत घोषित केले. मयत संजय पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.